नाशिक सार्वजनिक दुर्गा पूजा ही आजपासून 6 दशकापूर्वी म्हणजे हा वर्ष 64 आहे, त्याला 6 दशक झालेले आहे. महाराष्ट्रातील खास करून उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात जुनी पूजा आहे आणि महाराष्ट्रातील मुंबईचं एक आणि पुण्याचं एक अशा दोन पूजा सोडले तर ही थर्ड सगळ्यात जुनी पूजा आहे. इकडे जवळजवळ 2 ते 2.5 लाख भाविक ह्या 4 दिवसात ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या एकाच ठिकाणी मागच्या 64 वर्षापासून ही दुर्गा पूजा चालू आहे. काय बंगाली बांधवांनी त्याला एक छोट्याशा गराजमध्ये पूजा चालू केली होती, त्याचा आई आंब्याच्या कृपाने मा दुर्गाच्या कृपाने याचा भव्य स्वरूपात झालेला आहे. देवीच्या आशीर्वादाने सगळे स्वतःहून येतात. त्याच फक्त बंगाली कम्युनिटी नाही तर गुजराती, मारवाडी, सिंधी कम्युनिटीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि त्यामुळेच या पूजेला आज एवढं भव्यत्व मिळालेलं आहे. जवळजवळ 7 ते 8 हजार लोकांचा लंगर होतो, खिचडी प्रसाद होते, रात्री रोज कल्चरल प्रोग्राम केला जातो, ऑर्केस्ट्रा असते, कल्चरल डान्स ड्रामा असतं, वेगळे दुपारी पण खूप काही प्रोग्राम्स असतात. असं हे 4 दिवसाचा जल्लोष हा गांधीनगरमध्ये वर्षानुवर्ष करत आज 64 वर्ष आमचं पूर्ण होत आलेलं आहे. पुढच्या वर्षी आम्ही 65 वर्षात पदार्पण करतो. ह्याचं अजून एक वैशिष्ट्य असं की 64 वर्षात आम्ही कधीही प्लास्टर ऑफ पॅरिस हे वापरलेलं नाही आहे. गंग्याची माती, बांबू आणि घास फक्त ह्याच्यानेच आम्ही हे बनवतो आणि ज्याला आपण हे म्हणतो की नो पोल्युशन, नॉन पोल्युशनचं हे आहे ते आम्ही इकडे करतो आहे. आणि त्यातलं त्यात वैशिष्ट्य असं की मागच्या 10 वर्षापासून आम्ही हे विसर्जनाला गंगेवर पण घेऊन जात नाही, आम्ही जाग्यावरच फायर ब्रिगेड आणून जाग्यावरच आम्ही याचं विसर्जन करतो आणि त्यामुळे आपल्या पवित्र गोदावरीला जेवढं स्वच्छ ठेवतील त्याचा आमचाही हातभार असतो. आणि मी सुजय गुप्ता, सम्राट ग्रुप आणि मागच्या 17 वर्षामध्ये मी अध्यक्ष आहे, मी सगळ्यांचं पूर्ण नाशिककरांचं आणि महाराष्ट्रांचं सगळ्यांचं ह्या पूजेमध्ये स्वागत करतो. तुमच्या 3 दिवसात तुम्ही येऊन देवीचा आशीर्वाद घेणे, प्रसाद घेणे हेच आवाहन करतो. थँक्यू.